बर एकच का नाही, दोघे का? तर एकमेकांवर नजर ठेवायला. मुळात त्यांना जे काही चाललंय त्यातलं ओ काठो काही कळत नसे. जनरल डिरेक्टरकडे वशिला लावून ते दिवसभरातल्या एखाद्या मीटिंगमध्ये आपली वर्णी लावून घेतात आणि वोडकात मुरलेली रशियन फुफ्फुसं खडखडीत चुकेपर्यंत अमेरिकन सिगरेटींचं धूम्रपान करतात. पण त्या स्मोक ड्राईंग करता फक्त माल्बोरो ब्रँडच्याच सिगरेटी का लागतात आणि 555 वगैरे का चालत नाहीत या प्रश्नाला काही उत्तर नाही. राहिलेल्या 15 मिनिटात 5-10 वाक्यांची द्वैभाषिक देवाणघेवाण झाली आणि मॅडमनी मख्खपणे मीटिंग संपल्याची घोषणा केली. सेक्रेटरीने झटकन उठून कमालीच्या चपळाईनं माझ्या मागचा पडदा बंद केला. मीटिंगचं सूप वाजलं ते दुभाषिकेने भाषांतर करून सांगितल्यावरच कळलं. भेटवस्तू कुरवाळत आणि स्पासिबा बोलशोय म्हणजे थँक यू व्हेरी मच म्हणत दुसऱ्या दिवशी भेटण्याचा वायदा झाला. तोवर आमच्या कंपनीचा पूर्वेतिहास फक्त अर्धा मुर्दा सांगून झाला होता. याच गतीनं संभाषण चालू राहिलं तर वर्षाअखेरपर्यंत आमच्या उत्पादनांविषयी केवळ जुजबी माहिती देण्या इतपतच माझी प्रगती झाली असती. त्यानंतरच्या 4 मीटिंग्स जवळपास याच इमाने इतबारे पार पडल्या. सध्याच्या टेलिव्हिजन सिरियलमध्ये जसे शीर्षक गीत, जाहिराती आणि फ्लॅशबॅक या सगळ्या धबडक्यातून चालू एपिसोडच्या वाट्याला निम्मा वेळच येतो तसंच होत होतं. तासाभराच्या अवधीत केवळ अर्ध्या तासाचं द्वैभाषिक बोलणं व्हायचं, तेही प्राथमिक स्वरूपाचं. राणी सरकारांचं माझं एक एक वाक्य भाषांतरित भाषण सोडून इतरत्र चौफेर लक्ष असायचं. त्या माझ्या मागच्या अखिल भिंत व्यापलेल्या काचेतून ऑफिसमधली वर्दळ नेहाळायच्या. तो काच का मारसा होता ते अय्यरनी सांगितल्यावर समजलं. म्हणजे आतून काच बाहेरून आरसा. आतून बाहेरचं सगळं दिसतं पण बाहेरच्यांना तो आरसा वाटावा आणि त्यामागे बसून जुलमी सुलताना आपले सगळे प्रताप निरखते हे कळू नये ही अपेक्षा. ही गोपनीय बाब परदेशी अय्यरना ठाऊक होती तर ती स्थानिक टाफला कशी माहीत नसेल. पण त्यावेळी रशियात असे अनेक अनाकलनीय प्रघात प्रचलित होते, काही अजूनही आहेत. हे निरीक्षण चालू असताना अधूनमधून राणी सरकार एक मामूली उपप्रश्न टाकायच्या. त्याचं प्रयोजन आम्हा सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेणे, स्वतःचं श्रेष्ठत्व अधोरेखित करणे आणि असिस्टंट डिरेक्टर साहेबांना झोपेपासून परावृत्त करणं एवढंच होतं. मी काय मोलाचं उत्तर देतोय आणि दुभाषिका काय लायकीचं भाषांतर करते याच्याशी काडीचंही देणं घेणं नव्हतं. तेही अय्यरने सांगितलं तेव्हाच कळलं. अनुभवी बुजुर्गांपासून आपला फायदा होतो म्हणतात ना तो असा. दुभाषिका मला न समजणारा बोलीत बोलत असताना मला गलिनाचं निरीक्षण करणं सहज शक्य होतं. रशियाचा भूभाग म्हटलं तर युरोपमध्ये आणि म्हटलं तर आशिया खंडात. त्यामुळे युरोपियनांचा स्फटिक वर्ण आणि आशियनचे काळे भोर केस असं सुरेख कॉम्बिनेशन इतर रशियनांप्रमाणे या सौंदर्य सम्राज्ञीलाही लाभलं होतं. मात्र आम प्रजाजनांच्या चेहऱ्यावर हमखास आढळणाऱ्या गडद ठिपक्यांचा किंवा खाच खळग्यांचा लवलेशही नव्हता. केवळ जाहिरातीतच दिसणारं स्मूथ कॉम्प्लेक्शन तिला लाभलं होतं. तिच्या देखण्या व्यक्तिमत्वाचे प्रथमदर्शनी न जाणवलेले पैलू आता तिच्या देहबोलीतून नकळत उघड व्हायला लागले होते. डोळे टपोरे होते, युरोपियनांसारखे हिरवे निळे नसून नितळ काळे जर्द होते. पण नयन तुझे जादूगार हे गाणं ओठांवर येत नव्हतं, कारण त्यात सुरेख डोळ्यात मार्दव नव्हतं, सत्तेची जरब होती. अविरत भिरभिरणारे ते डोळे भाबड्या हरिणीचे नव्हते, सावध हुडकणाऱ्या सतर्क घारीचे होते. आरशातून पलीकडचा कार्यालयीन माहोल निरखताना तिच्या आरसपणी कपाळावर अचानक आठ्यांचं जाळं पसरायचं. हे काय चाललंय अशा अर्थाचं. मध्येच नाजूक जीवणी मुडपायची आणि कुंदकळ्या लाल चुटूक पातळ ओठात घुसायच्या. हे दृश्य एरवी दिलखेचक, पण तिथं त्या कृतीचा गर्भितार्थ बघून घेईन असा असायचा. अशा वेळी तिच्या सौंदर्याचं आकर्षण वाटण्याऐवजी भयाची अस्फुट शिरशिरी अंगातून यायची. या मीटिंगचं सत्र सुरू असताना एका रात्री अय्यरांच्या घरी शेजारच्या आंतरराष्ट्रीय दलालांसाठी भोजन समारंभ झाला. बोलता बोलता गलिना मॅडमचा विषय निघाला. तिथला ब्रिटिश एजंट हा जेम्स बॉन्डचा बाप निघाला. त्याला या बाईची जेवढी इत्थंभूत माहिती होती तेवढी तिच्या नवऱ्यालाही नसावी. त्याच्या म्हणण्यानुसार बाई मुळातच जबरदस्त महत्वाकांक्षी होती. जोडीला डौलदार काया, मादक अदा आणि हौशी स्वभाव. लहानपणीच सरकारी यंत्रणेने कम्युनिझमची दीक्षा दिली होती. संवेदनाक्षम वयातल्या त्या संस्कारांचा प्रभाव इतका पक्का होता की वयोमान परत्वेही त्यात काहीच बदल झाला नाही.
एका हुशार सरदय प्राध्यापकाशी सूत जळलं. लग्न केलं पण तोही बावळट निघाला. त्याची आजन्म मास्तरकी करण्याची मनीक्षा तिच्या उत्तुंग महत्वाकांक्षेच्या आड आली. तशात त्याला सरकारी धोरणं पटेनात. विद्यार्थ्यांच्या मदतीनं सुशिक्षित समाजानं उठाव करून खरी लोकशाही आणली तरच देश वाचेल असं मत तो वारंवार बोलून दाखवायला लागला. तशी ती तडक पक्ष कार्यालयात गेली आणि नवऱ्याविरुद्ध खबर देऊन आली. अशा परिस्थितीत एकत्र राहणं अशक्यच होतं. शिवाय पक्षाला, सरकारला आणि KGBला तिच्यासारख्या सद्गुणी मदनिकांची नितांत गरज होती. तिला छान चोकीची आणि मौल्यवान वस्तूंची चटक होती. त्यासाठी तिने नैतिकतेचा विधिनिषेध न बाळगता छोट्या शिलेदारांपासून मोठ्या सरदारांपर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. प्रथम कनिष्ठ अधिकाऱ्याकडून त्याच्या कुवितीनुसार लाभ उकळल्यावर त्याचीच पायरी करून ती वर चढली, मग त्याच्यावरचा अधिकारी. असं करत करत थोड्याच काळात तिला सरकारी आयात निर्यात उपक्रमात सामावून घेऊन येणं केनं प्रकारेनं तिच्या थाटामाटाची व्यवस्था केली गेली. अशा अप्रतिम खटपटी लटपटी करत ती सध्याच्या महाकाय कॉर्पोरेशनची प्रमुख बनली. पूर्वी तिला मदत केलेले अधिकारी आता त्यांची कामं मार्गी लावण्याकरता तिच्या पायाशी गोंडा घोळायला लागले. बाईबद्दल चमचमीत बोलणं कानावर आलं तसे इतर दलालही आमच्या भोवती गोळा झाले.